माशांच्या रेस्क्यूसाठी गणपतीपुळे समुद्रकिनारी वन विभाग टीमचे प्रयत्न सुरूच. कोकणातील गणपतीपुळे समुद्रकिनारी काल वेल माशाचे पिल्लू आढळले होते. गेल्या 30 तासांहून अधिक काळ या माशाच्या रेस्क्यूसाठी अथक प्रयत्न केले गेले. आता या माशाच्या रेस्क्यूसाठी वन विभागाची टीम सध्या दाखल झाली. सकाळी या माशाला काही प्रथम उपचार केले गेले. त्यानंतर आता एका मोठ्या जहाजाच्या मदतीने या माशाला खोल समुद्रामध्ये सोडलं जाणार आहे. कालपासून या माशाला 3 वेळा समुद्रामध्ये सोडण्याचा प्रयत्न झाला, पण त्यानंतर देखील हे माशाचं पिल्लू पुन्हा एकदा समुद्रकिनारी येत आहे. त्यामुळे भरतीचा अंदाज घेऊन एखाद्या मोठ्या वेसलच्या मदतीने या माशाला खोल समुद्रामध्ये सोडण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला जाणार आहे. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज. काल साधारण 24 उलटून गेले म्हणजे अंदाज. कालपासून आत्तापर्यंत कशा प्रकारचे प्रयत्न केले गेले, किती यश आलं, आत्ता सध्या काय केलं जाणार आहे? ॲक्च्युली काल सकाळी इथे MTDC रिसॉर्ट आहे आणि तिथल्या काही लोकांनी, जसे विवान आहेत किंवा विशाल आहेत जे स्कुबा इन्स्ट्रक्टर आहेत, मरीन बायोलॉजिस्ट आहे आणि त्यांचे काही पर्यटक आहेत, या लोकांनी सकाळी पहिल्यांदा पाहिलं आणि त्यानंतर फॉरेस्ट डिपार्टमेंटला इन्फॉर्म केलं. फॉरेस्ट डिपार्टमेंटचे आमचे स्टाफ जागेवर आला आणि आपण रेस्क्यू स्टार्ट केलं होतं. स्टार्टिंगला म्हणजे कालच्या पूर्ण दिवसभरामध्ये, मॉर्निंग टू इवन रात्री 8 वाजेपर्यंत, 8-8:30 जेव्हा हाईटाईट होऊन गेली होती. नॉर्मली आम्ही 2 ते 3 वेळा आम्ही ट्राय केलं त्याला समुद्रात नेण्यासाठी. त्यासाठी आपण JCB बोलवले होते, 2 JCB बोलवून आपण त्यातनं ड्रॅग करायचा प्रयत्न केला, खड्ड्यातनं त्याला बाहेर काढलं, बट स्टील तो जातो पाण्यात आणि परत बाहेर येतोय. आता हे तिसऱ्यांदा झालं आहे, रात्री आम्ही सोडल्यानंतर हायटाईडला परत तो आता समुद्राच्या किनाऱ्यावर आला. आणि आता मॉर्निंगला आपण पुण्यातनं रेस्क्यू टीम बोलावली होती, इवन व्हेटरनरी डॉक्टर बोलावले होते, जे एक्सपर्ट आहेत, ओपिनियन त्यांचा घेऊन त्याला मेडिसिन्स दिलेले आहेत, योग्य ट्रीटमेंट केलेली आहे. ॲक्च्युली त्याला इंजुरी बाहेरनं काही दिसत नाही आहे, फुल ओके बॉडी आहे, बट इंटरनल असू शकतं मे बी. सो डॉक्टरांनी त्याप्रमाणे त्याला ट्रीट केलेलं आहे. आता ह्याच्यापुढे आपण प्लॅनिंग काय असेल त्यांना पुन्हा एकदा सांगू? एक्झॅक्टली, आता सगळ्यांचं ओपिनियन घेऊन आम्ही त्याला डीप सीमध्ये ड्रॅग करण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून त्याला पुरेसं पाणी मिळावं, समुद्र मिळावा, जेणेकरून तो आपणहूनच पुढे जाईल.